सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरेंनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलंय. राष्ट्रवादी आतून एकच आहे अशी राज ठाकरेंनी काल टीका केलेली होती. यावर शरद पवारांवर बोललं की हेडलाईन होते त्यामुळे ते बोलत सुटतात असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. तर ठाकरे बंधू वेगळे झाले तेव्हा कुणी काही बोललं नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. आम्ही आमच्या निर्णयापासून मागे जाणार नाही असं सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे. सगळं त्या हिशोबाने एका नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आले. नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बर, कोणाचे? तर त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे, 2 बोलले आम्ही अजित पवारांचे. पण आले होते एकत्र. माझं अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे. सगळं आतून एकच आहे. फक्त येणे बनवत आहेत तुम्हाला, मूर्ख बनवत आहेत. आपापलं सगळं यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आहे. आणि मग महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग जातीची विष पसरवलं जातात, जातीचं विष. बघा, ही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. झाली की नाही हेडलाईन? त्याच्यामुळे पवार फॅमिली आणि आदरणीय पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन होते. काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? हू दे ना जरा हेडलाईन. एक असं आता हेच जर काय दोन ठाकरे बंधूंचे आम्ही बोललो तर मग त्यांना वेगळं वाटेल. शेवटी त्यांनी ज्या वेळेला भूमिका घेतली त्यावेळेला सुद्धा तसं काय कुणी बोललं नाही. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमताने लोकशाहीच्या माध्यमातून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आमच्या निर्णयावरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं, विधानसभा अध्यक्षाने शिक्कामोर्तब केलं. आता आमच्या निर्णयापासून आम्ही तसुभरी पाठीमागे जाणार नाही.